माझे एक टॅगलाईन आहे, चंद्रपाल चौकशी आएंगे रोजगार दिलाएंगे, आणि त्याच्यासाठी मी 40 लाख रुपये स्वतःचे खर्च करून रोजगार महोत्सव घेतला, त्यामध्ये 2120 लोकांना मी डायरेक्ट रोजगार दिलेला आहे, आणि त्याच्यामुळं पूर्ण युवक वर्ग हा सुखावला आहे, प्रत्येक परिवार सुखावलेला आहे. 2 महिन्यानंतर मी इंटरनॅशनल रोजगार महोत्सव लावणार आहे. आमच्या इथं गवंडी आहेत, प्लंबर आहेत, हे जे लोक कार्पेंटर आहेत, हे जे लोक आहेत त्यांना फॉरेनला खूप डिमांड आहे, आणि हे सगळं फॉरेनला हे लोक जाणार, त्यांना मी पाठवणार. आणि आपल्या चॅनलच्या मार्फत जे जे मला सहयोग करत आहे त्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार मानतो. मंगल कार्यालय इथून आम्ही 11 वाजता आमच्या सर्व कार्यकर्त्यासह इथं आम्ही फॉर्म भरायला येणार आहे. आज आम्ही फक्त फॉर्म चेक केलं आणि यावेळेस माझ्याबरोबर आमच्या रामटेकच्या माजी नगराध्यक्ष सन्माननीय शोभाताई राऊत, आमच्या काँग्रेसचे 19 कट्टर पी टी रघुवंशी, आदिवासी भागातले आमचे सन्माननीय शिवरामजी वाठी, अल्पसमुदायाचे आमचे कैलास चिंटोलेजी, माझे मित्र स्वप्नील नारनवरेजी, रजनीश मेश्रामजी, मोहन कोटेकरजी, रमाकांत कुंभलकरजी, लोकेश डहाकेजी, देवेंद्र कोठेकरजी आदी स्वप्न लोक आलेले आहेत. काय आहे, मी एक सर्वधर्म समभावाला मानणारा व्यक्ती आहे. आज माझ्याकडं आपण बघता तर सर्व समुदायाचे सर्व लोक आज माझ्याबरोबर इथं उपस्थित आहे, आणि उद्या जेव्हा आमचं प्रोसेशन निघेल तेव्हाही हे सर्व लोक आमच्याबरोबर राहणार, आणि तेही हजारोच्या संख्येत राहणार आहे. किती लोकांची शक्यता येण्याची? 15-20 हजार लोक सहज राहतील, 15-20 हजार लोक राहतील. आणि ऑल ओव्हर माझ्यावर प्रेम करणारे, ज्यांच्यावर मी प्रेम केला गेल्या 20 वर्षात मी इमाने इतबारे कार्य करत होतो, काँग्रेसच्या 19 शिपाई होतो, 2004 पहिले मला तिकीट भेटली होती, आज 2024 आहे. मधल्या काळात ज्यांना ज्यांना तिकीटं मिळाले ते पक्ष सोडून चालले गेले आहे. आज 2024 मी काँग्रेसनिष्ठ आहे, आणि आजही मी पंजाब म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा फॉर्म पहिला भरलेला आहे, त्याच्यानंतर मी अपक्ष भरलेला आहे.